रशिया मध्ये एक वेगनर ग्रुप नावाचा ग्रुप स्थापन झाला होता आणि रशियाच्या सरकारने या वेगनर ग्रुपला एक प्रिगोजिन नावाच्या एका इसमाच्या नेतृत्वाखाली सैन्य प्रायव्हेट उभा करायला परवानगी दिली। उद्या पोलीस हे अतिशय संवेदनशील असतात, पोलीस हे सरकारच्या अंडरच असले पाहिजे, सरकारच्या अखत्यारीतच असले पाहिजे। अशा पद्धतीने कोणती खाजगी संस्था पोलीस भरतीला असली नाही पाहिजे आणि म्हणून 289 च्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीला मी विरोध व्यक्त करतो। बाकी एखादा कामगार शिपाई असू शकतो कंत्राटी पद्धतीने, परंतु पोलीस कंत्राटी पद्धतीने बिल्कुल असला नाही पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे। आणि म्हणून कंत्राटी पद्धतीने जर पोलीस असले तर कायदा सुव्यवस्थेचा उद्या ज्या प्रश्न निर्माण होईल, पोलिसांनी गप्पा मारायच्या त्यांनी बाहेर जाऊन 2 मिनिटं गप्पा मारून या, जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि या पोलिसांनी जर सरकारचा आदेश मानला नाही तर मला असं वाटतं अतिशय स्थिती धोकादायक निर्माण होऊ शकते। आणि म्हणून अशा पद्धतीनं पोलीस भरती कोणत्याही पद्धतीनं खासगी पद्धतीनं होऊ नये अशा प्रकारची भूमिका मी 289 च्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारच्या समोर मांडतो। ज्या पद्धतीने 3000 कंत्राटी पोलीस भरती केली जाणार आहे आणि ती फक्त 11 महिन्यासाठी केली जाणार आहे, त्या खाकी वर्दीच्या बाबतीमध्ये गुंडांच्या मनामध्ये एक दहशत असते, एक प्रकारचा एक जरब असते, या 11 महिन्याच्या लोकांच्याकडनं काय जरब राहणार आहे। आणि मला सगळ्यात मोठं आश्चर्य हे वाटतं, 4 महिन्यापूर्वी मार्च एप्रिल मध्ये राज्यभरातना हजारो तरुण पोलीस भरतीसाठी मरोळला आले होते। मी रात्री 12-12:30 वाजता त्या ठिकाणी गेलो होतो कारण त्यांना पाण्याची सोय नव्हती आणि माध्यमांनी सुद्धा ते दाखवलं। जंगलामध्ये झोपलेली ती मुलं, त्याच्यामध्ये 20% डबल ग्रॅज्युएट मुलं होती, 65% मुलं ही ग्रॅज्युएट होती। पोलीस खात्यामध्ये भरती होईल, नोकरी मिळेल या आशेने ते आलेले, जंगलात झोपलेले, एका मुलाचा मृत्यू झाला साप चावून। ती जी प्रक्रिया होती भरतीची, त्यांची मैदानी झाली, त्यांच्या टेस्ट झाल्या, त्यांच्या ज्या याच्या टेस्ट असतात लिखित असतात त्या सगळ्या टेस्ट झाल्या, मग ते असताना हे कंत्राटी पोलीस कुणाला कुरण उभं करून देणार आहे सरकार? आणि कंत्राटी पोलीस हा कसा वाटतो शब्द मला सांगा बघू। या मुंबई पोलिसांचा लौकिक, जो एक स्कॉटलंड यार्ड नंतर मुंबई पोलिसांचा लौकिक दबदबा अख्ख्या देशामध्ये, कुठेही काय झालं तर वाईट परिस्थिती आली तर मुंबई पोलीस धावतात आपल्याला माहिती आहे। प्रश्न हा नाही की तुम्ही तिकडे आहात आम्ही इकडे आहोत, तो हा जो काळ सोकावतोय काय करणार आहोत, कुठे नेऊन ठेवता आमचा महाराष्ट्र? मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, खाली माध्यमांना मोठी मोठी भाषणं सांगायची, इथे सभागृहामध्ये मोठी मोठी भाषणं करायची, आणि अशा पद्धतीने जर या महाराष्ट्राचं आणि मुंबईचं वाटोळं करत असाल तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि ती शर्मनाक आहे, महाराष्ट्राच्या दृष्टीने ती शर्मनाक आहे। कशा पद्धतीने तुम्ही ती भरती हे करताय? सैन्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट, पोलिसांमध्ये कॉन्ट्रॅक्ट, अरे ते किती लोक कशा पद्धतीची माणसं तुम्ही तिथे भरती करणार आणि वाट लावणार आहेत मला सांगा। शिक्षणामध्ये कॉन्ट्रॅक्ट आणि सरकारच कॉन्ट्रॅक्टर आणि बाकीच्यांना कंत्राटी कायदा रद्द करा, कंत्राटी कायद्याने त्यांना परमनंट करा असले आम्ही गप्पा मारतो। आमचाही त्याच्यामध्ये आमच्याही सरकारने ते धोरण अवलंबलं होतं, मी तेव्हाही त्याच्यावर टीका केली होती, आजच मी 1 वर्षामध्ये टीका करत नाही, गेली अनेक वर्ष मी या गोष्टीवर टीका करतोय। आता ते बघा, त्याच्या भावना दुखवल्या तरी सुद्धा 12.5 कोटी जनतेच्या भावनांचा विचार करा, हा माझा आपल्याला हे आहे विनंती आहे। आणि म्हणून सभापती महोदया, हा अतिशय राज्याच्या दृष्टीने, मुंबईच्या दृष्टीने, तुमच्या आमच्या दृष्टीने, आमच्या मुलींच्या दृष्टीने, 5000 मुली गायब होतात हे कंत्राटी पोलीस शोधणार आहेत? उत्तर आलं त्याचं? ज्या पद्धतीने आज महिलांवर मुलींवर अत्याचार होतोय, अरे हा 289 आहे प्रसाद, प्रसाद 289 मांड बाबा।
नाही आता आधी वेगळा विषय द्या 289 किंवा तुमचं आयुध वापरा द्या की आम्ही पण आहोत की लॉ ऑर्डर वर आता काय सध्या लॉ आणि ऑर्डर झाले त्यामुळे ते सगळं गडबड आहे मुंबई याच्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांमध्ये सभापती मोदी हा विषय गंभीर नाही का याची चर्चा होणं आवश्यक नाही का आज कायदा सुव्यवस्थेची धज्जी उडाल्यात बदल्या पैसे घेऊन बदल्या या पोलीस डिपार्टमेंट होतात असं मी म्हणत नाही काळा बघू वृत्तपत्र काळा बघू वृत्तवाहिन्या आज ज्या पद्धतीने कायद्यानी सुव्यवस्थेची धज्जी उडवली जाते कायद्यानी सुव्यवस्थे मातीमोल केली जाते अशा वेळेला जर कंत्राटी हे जर पोलीस जर उद्या 11 महिन्याच्या वर आले तर काय होईल या मुंबईचं काय होईल या महाराष्ट्राचा याचा सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे आणि म्हणून माझी विनंती राहील आमच्या सगळ्या सहकार्यांना सभापती मोदया हा तातडीचा विषय आहे हा विषय गंभीर आहे हा मुंबईच्या दृष्टीने मुंबई पोलिसांच्या लौकिकाच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे आणि म्हणून हा 289 होतो हा आपण स्वीकारावा आणि याच्यावर सविस्तर चर्चा या सभागृहामध्ये आजच व्हावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि एक सूचना आणखीन देतो ज्या भरतीसाठी मुलं बोलवली होती जवळजवळ 29,000 मुलं त्यावेळेला आली होती आणि त्यांच्या सगळ्या टेस्ट झालेल्या आहेत त्या मुलांना का तुम्ही रिक्रूट करत नाही कुणासाठी हे कुरण तुम्ही उभे करून ठेवलेलं आहे कुणाला कंत्राट देणार आहात आणि म्हणून हा अतिशय गंभीर विषय मुंबईच्या दृष्टीने राज्याच्या दृष्टीने राज्याच्या लौकिकेच्या दृष्टीने आहे आणि त्याची तात्काळ आपण नोंद घेऊन हा 289 होतो हे मी आपल्याला सांगू इच्छितो तात्काळ तो स्वीकृत करून याची चर्चा सभागृहामध्ये व्हावी जेणेकरून याची यात सरकारकडनं सरकारने काय नेमकं धोरण अवलंबलेलं आहे काय त्यांच्या डोक्यात आहे काय महाराष्ट्राची आणि काय मुंबईची वाट लावणार आहे हे आम्हाला या सभागृहाला कळू द्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या म्हणून हा 289 स्वीकारावा अशी आपल्याला विनंती आहे तेव्हा सन्माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि सन्माननीय भाई जगताप या दोन्ही सदस्यांनी नेत्यांनी या सभागृहामध्ये कंत्राटी पोलीस घेण्याच्या संदर्भामध्ये गंभीर मुद्दे मांडलेले आहेत आणि या विषयाच्या बद्दलचे कंत्राटी कामगारांना खरं तर आपण न्याय द्यावा म्हणून महामंडळाचं बोलतोय अशाला पोलिसांना जेव्हा कंत्राटी कामगार म्हणून आपण घेतोय तर त्याच्यामागे शासनाची काय भूमिका आहे त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेले जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण गांभीर्याने निवेदन करावं सरकारने अशा प्रकारचे मी निर्देश